नेवासा येथे 1200 घरगुती तर 17 मंडळांच्या गणपतीचे प्रशासनाच्या नियोजनाखाली शांततेत विसर्जन। पोलीस व नेवासा नगरपंचायत प्रशासनाने बजावली मोलाची भूमिका। नेवासा येथे सुमारे 1200 घरगुती तर 17 मंडळांच्या गणपतींचे पोलीस व नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनाखाली गणेश मूर्तींचे संकलन करून नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मार्फत शांततेत विसर्जन करण्यात आले। यावेळी पोलीस व नेवासा नगरपंचायत प्रशासनाने बजावली मोलाची भूमिका। कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे या वर्षीचा गणेशोत्सव ढोल ताशांच्या गजराविना व मिरवणुकीविना पार पडलेला आहे। शेवगाव विभागाचे पोलीस उप अधीक्षक मंदार जवळे, तहसीलदार रुपेश सुराणा, महसूल अधिकारी व पोलीस कर्मचारी होमगार्ड हे देखील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून बंदोबस्त देताना दिसत होते। नेवासा तालुक्यात देखील गावागावातील नागरिकांनी जवळच्या तयार केलेल्या पाणवठ्यावर जाऊन गणेश विसर्जन केले। प्रशासन व पोलीस यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे विसर्जन सामाजिक अंतराचे पालन करत शांततेत पार पडले। या कामी नेवासा, सोनई, शनिशिंगणापूर पोलिसांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, महाराष्ट्र न्यूज 10, नेवासा। मिरवणूक न काढता सार्वजनिक मंडळ व घरगुती गणपतींचे नगरपंचायतीद्वारे विसर्जन आज करण्यात येत आहे। त्यासाठी नगरपंचायतीद्वारे 3 ट्रॅक्टर हे शहरभर दिले गेले होते। सुशोभित करून सदरील ट्रॅक्टरद्वारे सर्व सार्वजनिक गणपती मंडळ व घरोघरून गणपती मूर्तींचं संकलन करून ते गणपती घाटांवर सुयोग्य पद्धतीने इथे आणण्यात येत आहेत व त्याचे विधिवत पूजा करून व आरती करून त्याचे येथे विसर्जन हे करण्यात येत आहे। यात नेवासा शहरातील सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य नोंदवून नगरपंचायत प्रशासनाला खूप सहकार्य केलेलं आहे। आज कुठलीही मिरवणूक न निघता शांततेने आज सर्व गणपतीचे विसर्जन इथे झालेले आहे, त्याबद्दल मी सर्व नेवासकरांचे आभार व्यक्त करतो।